नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज मध्यरात्री महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यांना झोडपणार मुसळधार पाऊस पाहूयात सविस्तर माहिती महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचा कहर चालू असतानाच आता हवामान खात्यानं राज्यात आज रात्रीही बावीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे राज्यात पुढचे तीन ते चार दिवस मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने या कालावधीमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई तर सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्याला हलक्या तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार तर सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज असून परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार तर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत धन्यवाद